काही दिवसापूर्वी पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे आणि त्यांचे चिरंजीव रवींद्र एकबोटे या दोघांना श्वसनाचा त्रास व्हायला लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. बाकीच्या वेळेला त्यांना ॲडमिट करावं लागत असल्यामुळे त्यांचे नातवांनी त्यांना ॲडमिट केलं आणि ते करत असताना जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांना ससूनमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट करावं लागलं. ससूनमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्यांच्यावरचे उपचार चालू होते. दत्ता एकबोटेंची प्रकृती गेली काही दिवस स्टेबल होती, त्याच्यामध्ये सुधारणा होती, ते औषधोपचाराला प्रतिसाद देत होते. दुर्दैवाने त्यांचे चिरंजीव मात्र हे पॅरालिसिसचा अटॅक देखील आल्यामुळे थोडेसे मनाने खचलेले होते आणि त्यांची प्रकृती मात्र नाजूक झाली होती. दुर्दैवाने ते 21 तारखेला आपल्यातून निघून गेले आणि काल रात्री 12:30 वाजता दत्ता एकबोटे आपल्या सगळ्यांना सोडून गेले. ससूनमध्ये त्यांच्यावरती बऱ्यापैकी उपचार देखील त्यांच्यावरती लक्ष ठेवून होते. आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते देखील त्यांच्या संपर्कामध्ये त्यांच्या नातूच्या संपर्कामध्ये होतो. खासदार वंदना चव्हाण असेल, मी असेल, मुरलीधर मोहोळ असतील, वीरेंद्र किराड, मीनाक्षी कार्जी ही सगळी मंडळी आणि काँग्रेसची देखील काही मंडळी या डॉक्टर मंडळींच्या संपर्कामध्ये होते. आपण प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने त्याला यश आलं नाही. ही मात्र वस्तुस्थिती आहे. एक अतिशय स्पष्ट आणि समाजवादाची तास धरणारा नेता म्हणून त्यांची पुण्यात ख्याती होती. एस एम अण्णा, नानासाहेब गोरे, प्रप्रधान, भाई वैद्य अशा दिग्गज मंडळींबरोबर त्यांनी काम केलं. आणीबाणीमध्ये तुरुंगवास घोषला, पुणे शहराचं जनता पक्षाचं अध्यक्षपद, महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उपाध्यक्षपद आणि विशेषतः विडी कामगारांसाठी जगणारा नेता म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं. आता एक लक्षात घ्या, अंत्यविधीच्या बाबतीमध्ये शेवटी कोविड पेशंटचं अंत्यविधी 1-2 ठिकाणी पुणे शहरामध्ये होत आहे आणि त्या ठिकाणी जर का मग अंत्यविधीसाठी जर का वेटिंग असेल तर त्याला काही आपण करू शकत नाही. कारण शेवटी जर का त्याच्या अगोदर डेड बॉडीज वगैरे आलेले असतील तर त्यांचं जोपर्यंत अंत्यविधी होत नाही तोपर्यंत पुढच्याच अंत्यविधी होत नाही. नेमकी त्याची काय माहिती जाय ते मला समजली नाही, परंतु त्यांच्या नातू गौरव यांनी मला नुकतंच सांगितलं की 8:00 वाजेपर्यंत 7:30 वाजता त्यांच्यावरती कोरेगाव पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी झाला.